हॅलो फ्रेंड्स, इंडियन लाईफस्टाईल विथ वंदना आवटी या आपल्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजची डेट आहे 15/1/2020 आणि आत्ता होत आहेत 3:30. आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट केलं आहे कारण आत्ता मी चालले आहे सुगड पूजा करायला बाजूच्या मंदिरात. कारण आमच्या बाजूलाच, मी तुम्हाला मागे बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलं असं की घराच्या बाजूलाच दोन घरं सोडून शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या चाळीतल्या सगळ्या बायका आम्ही तिथेच सुगड पूजा करतो एकत्र. कारण तर ज्यांना मंदिर लांब आहे तर ते घरामध्येच सुगड पूजा करतात, पण मला अगदी जवळ मंदिर आहे, सो आम्ही सगळ्या बायका एकत्र येऊन सुगड पूजा करतो मंदिरात. आणि तीच गंमत असते चाळीमध्ये राहण्याची. तर चाळीत राहण्याचा हा एक फायदा असतो की प्रत्येक सणाला अशा बायका एकत्र येतात आणि त्यामुळे आपल्या सणाला अधिकच म्हणजे छान आपला सण साजरा होतो आणि अधिक मज्जा येते. आणि मी आज प्युअर महाराष्ट्रीयन लुक केला आहे, तर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. पण आता प्रणाली आमची तयार होते, तर तिची तयारी झाल्यानंतर ती माझं थोडस क्लिप घेईल. हो ना प्रणाली? हो. तू नाही बोलणार आहेस का? काय बोलणार आहे? हाय, हॅपी संक्रांत. तर प्रणालीने तुम्हाला हॅपी संक्रांत केलंय. आणि आमची प्रणाली आज कशी दिसते नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. माझ्या बरोबर तीही तयार झाली कारण ती पण येणार आहे मंदिरामध्ये पाहायला कशी पूजा करतात ते. तर म्हणले आत्ते मी पण येते यावर्षी पाहायला की तुम्ही कशा पूजा करतात. कारण ती पनवेलला होती तेव्हा तिची मम्मी आणि तिची चुलती आहे ते घरातच पूजा करतात सुगड पूजा. कारण त्यांना मंदिर लांब आहे तर ते घरातच करतात. सो तिने कधी असं मंदिरात नाही पाहिलं सुगड पूजा करताना. तर ती म्हटली आज मी तुमच्याबरोबर येणार आहे आणि सुगड पूजा पाहणार आहे जेणेकरून मलाही एक्सपिरियन्स भेटेल. हो ना? नाही. तर प्रणाली मॅडम फ्री झाल्या आहेत का? जरा आमचा लुक दाखवा थोडासा साडीवरचा. आणि हो, आज मी पुरणपोळ्या नाही केल्यात कारण शुभम इथे नाही आहे, तो पनवेलला गेलाय आणि त्याचं काहीतरी सबमिशन चालू आहे तर तो येणार नाही. ऋषभला एक कॉलेज आहे तर सकाळी गेलाय तर थेट संध्याकाळी येईल. सो ह्यावेळी मी पुरणपोळीचा घाट घातला नाही. सो संध्याकाळीच मी स्वयंपाक करणार आहे काहीतरी गोडाचा, पण अजून नक्की ठरवलं नाही संध्याकाळी काय असणार आहे स्वयंपाकात, पण काहीतरी गोडधोड करीलच कारण आता पहिला सण आहे. तर सुना कसा घालवायचा तर पुरणपोळी नाही, कारण पुरणपोळ्याने खूप वेळा झाल्यात माझ्या. हो, लक्ष्मीपूजनला झाल्या म्हणजे बऱ्याच. आता याच्या अगोदर हे होतं गुरुवारचं उद्यापन होतं तेव्हाही मी केलेल्या, तर अशा बऱ्याच वेळा माझ्या झाल्यात पुरणपोळ्या. तर बऱ्याच वेळा पुरणपोळ्या झाल्यात आणि त्यात मुलं पण नाही आहे दोन्ही घरी. आणि मग मुलं नाही आहेत आणि आपण कसं करून खायचं ते मला नाही पटत. सो म्हटले नाही मुलं असं सगळ्या एकत्र असलं की मग बरं वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक करायला पण खायला पण. आणि आज मुलं नाही आहेत तर म्हटले नको. संध्याकाळी ऋषभ येणार आहे, शुभम तर नाहीच येणार आहे, ऋषभ येणार आहे तर तेव्हा काहीतरी मी गोडाधोडाचं तर नक्कीच करे. पण आपलं खीर किंवा श्रीखंड असं काहीतरी देत असेल माझा. आणि माझी पूजेची तयारी झाली आहे. एक मिनिट, मी दाखवते ताट तुम्हाला पूजेचं. तर हे पा.
पूजेचं ताट मी बेडवर ठेवलंय, पण तुम्हाला ते नीट दिसणार नाही, तर मी बॅक कॅमेराने दाखवते की मी कशी पूजेची तयारी केली आहे. तर इथं हे पहा, माझी पूजेची तयारी झालेली आहे. एकदमच ताटात घेतल्यामुळं थोडी ताटात गर्दी झाली आहे. तर मी इथे सुगड घेतलेत, सुगड भरून घेतलेत. त्याच्यानंतर इथं मी देवासाठी हार घेतलाय, हळदी कुंकाचा करंडा, दिवा, आणि खाली हे वसायचं आहे, वसा आहे. त्याच्यानंतर माचीस, अगरबत्ती असं सगळं एकाच ताटात घेतलं आणि पाण्याचा तांब्या घेणार आहे त्याच्याबरोबर. सो अशा प्रकारे तयारी झालेली आहे. तर मी स्वतःही तयार झाले, पूजेची तयारी झाली, पण अजून बायका जमल्या नाहीत. तर आमच्या इथे रूल्स आहे की सगळ्यांनी आवरायचं, मग एकमेकीला कॉल करायचा, आणि मग सगळे एकदमच मंदिरामध्ये जमा होतो आम्ही. सो अजून कोणाची तयारी नाही झाली, बाकीच्यांची अजून तयारी चालू आहे. मी आत्ताच कॉल केलता, तर काहींची तयारी चालू आहे. सो आम्ही आता थांबलो आहे त्यांच्यासाठी, मग त्यांचं आवरलं की आम्ही सगळ्याजणी एकदम मंदिरात जमा होणार आहोत. तर आज मी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर एक मिनिट, मी तुम्हाला ना माझा फुल लुक दाखवते. प्रणाली प्रणाली, एक मिनटं धर ना, माझा थोडासा लुक दाखव साडीवरचा मराठमोळा लुक. आज माझे दोन व्हिडिओ शूट झालेत. एक आता मी बनवते तो व्हिडिओ आहे, आणि ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ शूट केला आहे, तो म्हणजे सुगड पूजा कशी करायची किंवा खण कसे भरायचे आणि सुगड पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, तर त्यावर अवलंबून एक व्हिडिओ आहे. तो ह्याच्या अगोदर अपलोड होईल आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ येईल, आणि कदाचित उशिराच येतील व्हिडिओ, कारण आज संक्रांत आहे, आज मी शूट केलेत आणि आज मला वाटत नाही एडिटिंग करायला भेटेल मला संध्याकाळपर्यंत. तर कदाचित उद्या, हां उद्या सकाळी किंवा संध्याकाळी येतील माझे व्हिडिओ. Oh,
चाळीत राहण्याची हीच एक मजा असते की प्रत्येक सण हा खूप उत्साहात साजरा केला जातो आणि असा एकत्र येऊन साजरा केला जातो, त्यामुळे त्या उत्साहाला आणखीन मज्जा येते. तर आपण मोठ्या कॉलनीत किंवा फ्लॅटमध्ये राहिला असलो तर मग ही मज्जा नाही येत. म्हणजे फ्लॅटमध्ये कसं जे ते आपापल्या घरामध्येच असं पूजा करतं एकटं, तर तितकी मजा नाही येत. असं हे खूप बरं वाटतं की खरंच सगळ्या बायका एकत्र येतात, एवढी त्या सणाला मजा येत नाही. तर आणि मला तर खूप आवडतं आणि म्हणूनच मला ह्याच कारणांमुळं चाळीत राहायला आवडतं, कारण मला खूप माणसं म्हणजे असे लागतात बोलायला चालायला आणि असं सण पण असं सगळ्यांमध्ये साजरा करायला आवडतं. सो तर कशी वाटली आमची पूजा, तुम्ही पाहिलीच ना अगोदर, तर नक्की सांगा. आणि हो, आज मी ह्या साडीमध्ये कशी दिसते, हा मराठमोळा लुक मला कसा वाटतो तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये. अशा चाळीतल्या सगळ्या बायका एकत्र आल्या ना तर खूपच आमची थट्टामस्करी चालते आणि वेळ कसा निघून जातो कळत पण नाही. मला वाटतं मंदिरात मला कमीत कमी 1 ते 1.5 तास झाला जाऊन आणि खरंच खूप मज्जा येते. मला तर खूप आवडते, खूप धमाल करतो आधी आणि खूप वेगवेगळ्या आधी पोजमध्ये फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकीने उखाणे पण घेतलेत पण मी ते शूट नाही करू शकले, कारण उखाणे मी नाही शूट केलं. तर नेक्स्ट टाईम पुन्हा कधी जर असे उखाणे वगैरे झाले तर मी नक्की शूट केलं. अगोदर मी तुमच्याशी बोलले ना तेव्हा मी नथ नव्हती घातली, पण मी खाली उतरली तर सगळ्या माझ्या मैत्रिणींनी नथ घातलेली, तर सगळ्या मला म्हणायला लागल्या अगं तू तर एकदम मस्त मराठमोळा लुक केला आणि आपल्या मराठी लुक नथशिवाय पूर्ण कसा होणार, तर तू पहिली नथ घालून ये. मग मी पुन्हा वरती आली आणि मग पुन्हा नथ घालून मी पूजेसाठी गेले. तर नक्की सांगा मला नथ कशी वाटते का. तर आता मी चेंज करून घेते आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात अजून खरंच काहीच ठरलं नाही, पण जर काही रेसिपी झाली तर ती नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर चला भेटूया आपण पुन्हा.